हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आपल्या कम्प्युटरचं 2.0 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण एम एस सी आय टीची फायनल एक्झाम सराव पेपर 2 सोडवून पाहणार आहोत. तर या पेपरमध्ये बघा कशा प्रकारे आपल्याला एम एस सी आय टीमध्ये क्वेश्चन विचारले जातात आणि आपल्याला कशा प्रकारे त्याला सॉल्व करायचं आहे, तर या सर्व गोष्टी याच्यात पाहणार आहोत. तर बघा, आपली एक्झाम इकडे सुरू झालेली आहे आणि इकडे आपल्याला 1 तासाचा टायमिंग मिळालेला आहे, म्हणजे 60 मिनटं आहे. 60 मिनटात आपल्याला पूर्ण एक्झाम सोडवायची आहे. तर यामध्ये बघा, 3 लेवल दिलेले आहे. लेवल 1 मध्ये सोपे क्वेश्चन्स असतात, लेवल 2 मध्ये त्याच्यापेक्षा थोडेसे भारी क्वेश्चन्स असतात, आणि लेवल 3 मध्ये त्याच्यापेक्षा थोडेसे कठीण क्वेश्चन असतात. असे 3 लेवल दिलेले आहे आणि एकूण प्रश्नांची संख्या बघा इथे 50 दिलेली आहे. आणि प्रत्येक प्रश्नाला आपल्याला 1 मार्क दिलेला आहे. आणि याच्यामध्ये ऑब्जेक्टिवचे 15 क्वेश्चन्स दिलेले आहे आणि प्रॅक्टिकलचे 35 आहे. आणि त्यानंतर तुम्हाला ऑब्जेक्टिवमध्ये पास होण्याकरता 6 मार्काची आवश्यकता आहे आणि प्रॅक्टिकलमध्ये पास होण्याकरता 14 मार्काची आवश्यकता आहे. म्हणजेच तुम्ही एकूण 20 मार्कसुद्धा एम एस सी आय टीची फायनल एक्झाम पास होऊ शकता. तर बघा, आपल्याला पासच व्हायचं नाही तर आपल्याला पूर्णपैकी पूर्ण मार्क कसे मिळेल या हे आपल्याला पाहायचं आहे. तर बघा, लेवल 1 आपण सोडवायचं आहे. तर लेवल 1 सोडवताना बघा, याच्यातलं पहिले तुम्ही कोणताही क्वेश्चन्स कधीही कोणत्याही टाईमला कोणताही क्वेश्चन आपण सोडवू शकतो. तर बघा पहिले, आणि तुमची एम एस सी आय टीची फायनल एक्झाम ही 14 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. तर बघा, त्या एक्झाममध्ये आपल्याला अशाच प्रकारचं लेआउट दिसणार आहे, अशाच प्रकारचे तिन्ही लेवल दिसणार आहे आणि याच्यासारखे सिमिलर क्वेश्चन्स त्यामध्ये विचारले जाणार आहे. काही क्वेश्चन्स याच्यामधलेही त्याच्यातनी असणार आहे आणि काही क्वेश्चन्स नवीनसुद्धा असणार आहे, पण पॅटर्न सेम सारखंच असणार आहे. तर बघा, पहिला क्वेश्चन सोडवायचा आहे. WAN वॅन म्हणजेच वाईड एरिया नेटवर्क आहे. त्यानंतर सबमिट करा इथून. त्यानंतर प्रतिमेमध्ये हायलाइट केलेल्या इव्हेंटच्या तपशिलामधून इव्हेंटच्या कोणत्या प्रकाराचा उल्लेख केला आहे ते ओळखा म्हटलेला आहे. तर पहिले त्यातनी पिक्चर पाहून घ्या. बघितला तरी काय आहे बघा. पूर्ण दिवस मीटिंग आहे हे याचं उत्तर आहे. आणि त्यानंतर सबमिट करा. इथे आहे बघा. त्यानंतर डॅश हा नेटवर्कची रचना कशी आहे आणि स्रोत कसे शेअर व समन्वयित केले जातात याचे वर्णन करतो म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा. नेटवर्क आर्किटेक्चर आहे. आयएमचे संपूर्ण स्वरूप हे डॅश आहे म्हटलेलं आहे. तर आयएमचं संपूर्ण स्वरूप हे इन्स्टंट मेसेजिंग आहे. तुम्हाला फ्लिपकार्टवर एक बूट आवडला आणि तो खरेदी करायचा आहे, त्यामुळे ते खरेदी करण्यापूर्वी ते तुमच्यापर्यंत पोहोचता येईल की नाही हे तपासून बघायचे आहे, तुम्ही काय तपासाल म्हटलेलं आहे. तर आपल्याला डिलिव्हरी पिनकोड चेक करायचा आहे. डिजिटल पासून ॲनालॉग मध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला डिमॉड्युलेशन हे नाव आहे म्हटलेलं आहे. तर बरोबर आहे. त्यानंतर बघा, आपल्याला प्रात्यक्षिक सोडवायचं आहे. लेवल 1 मधलं तुम्ही कोणतंही सेक्शन यामधलं सोडवू शकता. तर मी प्रॅक्टिकल लावलेला आहे आणि प्रॅक्टिकलचा हा पहिला क्वेश्चन इथे सुरू केलेला आहे. मी काय म्हटलेलं आहे बघा, हार्डवेअर फोल्डरमधून हेडफोन .bmp फाईल कलरमधल्या अदर फोल्डरमध्ये कॉपी करा म्हटलेलं आहे. तर कशातून म्हटलेलं आहे, हार्डवेअर फोल्डरमधून म्हणत आहे. तर हार्डवेअर फोल्डरमध्ये जा, त्यानंतर हेडफोन या फाईलला कॉपी करायचं आहे. तर फाईलला सिलेक्शन करून घ्या. Ctrl+C ने सुद्धा आपण कॉपी करू शकतो किंवा या फाईलवर राईट क्लिक करायचं आहे आणि राईट बटन प्रेस केल्यानंतर इथे कॉपीचा ऑप्शन दिलेला आहे, तर इथून या फाईलला कॉपी करून घ्या. आणि कुठं पेस्ट करायचं आहे बघा, तिला कलरमधल्या अदरमध्ये, तर इथून कलरमध्ये जा, त्यानंतर अदरमध्ये जायचं आहे आणि ते राईट क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर पेस्ट करायचं आहे. आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर बघा, इमेज फोल्डरमध्ये स्टोअर केलेली पिक्स 4 ही फाईल पिक्चर 4 या नावाने रिनेम करा म्हटलेलं आहे.
तर बघा, आता आपल्याला कोणत्याही प्रकारचा रिनेमचा जर क्वेश्चन जर आला असेल, तर पहिले त्या फोल्डरमध्ये जा, त्यानंतर त्या फाईलला सिलेक्शन करायचं आहे आणि नंतर आपल्याला तिथून रिनेम करायचं आहे. रिनेमचं ऑप्शन घेतल्यानंतर बघा त्याला कोणतं नाव द्यायचं आहे, ते नाव त्यामध्ये आपल्याला टाईप करा. रिनेम केल्यानंतर पिक्चर 4 हे नाव मी दिलेलं आहे. त्यानंतर कुठेही बाहेर क्लिक करा सिंगल आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतरचा क्वेश्चन पहा, इमेज फोल्डरमध्ये स्टोअर केलेली पिक 1 ही फाईल पिक्चर 1 या नावाने रिनेम करा म्हटलेला आहे. सेम आतासारखाच क्वेश्चन्स आहे, तर इमेज फोल्डरमध्ये जा, पिक्स 1 ही फाईलला सिलेक्शन करायचं आहे. याच फाईलला कोणतं नाव द्यायचं आहे, पिक्चर 1 हे नाव द्यायचं आहे, तर याच्यावर राईट क्लिक करा आणि इथून रिनेम करून घ्यायचं आहे. रिनेम केल्यानंतर बघा त्याला पिक्चर 1 हे नाव द्या, पिक्चर 1, आणि कुठेही बाहेर एक सिंगल क्लिक करायचं आहे आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतरचं बघा, दिलेल्या एमएस वर्ड डॉक्युमेंटमधील तिसऱ्या वाक्याला बोल्ड इटालिक आणि फॉन्ट साईज 24 करा म्हटलेलं आहे. आता कोणत्या वाक्याला आपल्याला करायचं आहे, तिसऱ्या वाक्याला, तर तिसऱ्याच वाक्याला सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर काय काय करायचं बघा, बोल्ड इटालिक आणि फॉन्ट साईज 24 म्हटलेलं आहे, तर स्टेप बाय स्टेप करायचं आहे. पहिले बोल्ड करा, त्यानंतर इटालिकसाठी ते इटालिक करा आणि नंतर आपल्याला फॉन्टची साईज जी आहे ते 24 करा म्हटलेलं आहे. तर तुम्ही फॉन्ट इथूनही इन्क्रीज फॉन्ट साईजनं वाढू शकता किंवा इथूनही आपण घेऊ शकतो. तर याच्यातून बघा 24 पॉईंट हे घ्यायच्या, इथून बघा याची साईज 24 केलेली आहे मी, आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. तर अशाच प्रकारचे खूप सारे व्हिडिओ मी या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. तर चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला जर असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करायचा आहे. त्यानंतर बघा, दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटची राईट मार्जिन बदलून 0.6 इंच करा म्हटलेलं आहे. तर आपल्याला वर्डची राईट मार्जिन म्हटलेलं आहे, तर वर्डची राईट मार्जिन वगैरेचा क्वेश्चन जर आला तर आपल्याला, तर त्यासाठी आपल्याला लेआउटमध्ये जायचं आहे. त्यानंतर इथून मार्जिनमध्ये जा आणि मार्जिनमध्ये गेल्यानंतर बघा कस्टम मार्जिनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. कस्टम मार्जिनवर क्लिक केल्यानंतर इथे चारही प्रकारचे आपल्याला मार्जिन दिलेले आहे. आता कोण्या साईडची आपल्याला मार्जिन चेंज करायची आहे ते पाहायचं आहे. इथं राईट साईडला म्हटलेलं आहे तर राईट साईडमध्ये जा आणि किती करायचे आहे, 0.6 म्हटलेलं आहे तर 0.6 टाका आणि आय आणि एन टाकायचं आहे इंचसाठी. त्यानंतर खाली इथे ओकेचं बटन दिलेलं आहे, ओके करा आणि नंतर आपलं जे उत्तर आहे ते सबमिट करून पाहायचं आहे, म्हणजे सबमिट करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट, दिलेल्या डॉक्युमेंटमधील धिस समर हेल्प यू चाइल्ड पासून सुरू होणाऱ्या पॅराग्राफची फॉन्ट साईज 14 पॉईंट करा म्हटलेला आहे. आता कोणत्या पॅराग्राफची म्हटलेला आहे त्याला पॅराग्राफला सिलेक्शन करा इथून बघा. अशा प्रकारे तर बघा इथून हा एक पॅराग्राफ चालू झालेला आहे, तर पूर्ण पॅराग्राफ इथून अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्या. इथपर्यंत सिलेक्शन केलेलं आहे मी. त्यानंतर त्याची साईज किती सांगितलेली आहे, 14 सांगितलेली आहे, तर साईजमध्ये जा आणि इथून 14 करायची आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतरचा क्वेश्चन पहा, सेल रेंज A2 ते C2 पर्यंत हॉलिडे लिस्ट 2015 या हेडिंगला मर्ज आणि सेंटर करा म्हटलेला आहे. सेल रेंज A2 पासून ते C2 पर्यंत, तर सेल रेंज A2 पासून ते C2 पर्यंत सिलेक्शन करून घ्यायचं आहे इथून, तर इथपर्यंत सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर त्याला मर्ज आणि सेंटर करा म्हटलेलं आहे, तर इथे अलाइनमेंटच्या ग्रुपमध्ये इथे डाऊन ॲरोवर जा आणि ते मर्ज आणि सेंटर दिलेलं आहे. तुम्ही इथूनही केलं तरी चालेल किंवा इथूनही केलं तरी चालेल. बघा मर्ज आणि सेंटर केलं मी आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर बघा, दिलेल्या वर्कशीटमध्ये H11 सेलमधील टेक्स्ट रॅप करा म्हटलेलं आहे, तर H11 मधील सेलला आपल्याला रॅप करायचं आहे. तर H11 ला सिलेक्शन करून घ्या. अलाइनमेंटच्याच ग्रुपमध्ये आपल्याला इथे रॅप फंक्शन दिलेलं आहे, तर तिथं जाऊन आपल्याला एक सिंगल क्लिक करायचं आहे. बघा जे नाव दबलेले होते ते पूर्ण आपल्याला शो होत आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये स्लाइड क्रमांक 2 मधील क्लासरूम रूल्स टेक्स्टचा बोल्ड प्रभाव काढून टाका म्हटलेला आहे. तर आता कुठे म्हटलेलं आहे, स्लाइड क्रमांक 2 मध्ये, तर स्लाइड क्रमांक 2 मध्ये जा. क्लासरूम रूल्स या शब्दाला त्याच्या प्लेस होल्डरशी सिलेक्शन करून घ्यायचं आहे. सिलेक्शन केलं आणि त्याचा जो टेक्स्ट इफेक्ट आहे कोणता करायचा आहे, बोल्ड इफेक्ट काढून टाका म्हटलेला आहे. तर काढून टाकण्यासाठी फॉन्टच्या ग्रुपमध्ये जाऊन इथे बोल्डवर डबल क्लिक करा, सिंगलच क्लिक करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा, स्लाइड 2 चा लेआउट बदलून तो कंटेंट विथ कॅप्शन लेआउट करा म्हटलेला आहे.
आता स्लाईड क्रमांक 2 चा लेआउट आपल्याला चेंज करायचा आहे, तर स्लाईड क्रमांक 2 ला सिलेक्शन करा, त्यानंतर लेआउटमध्ये जायचं आहे आणि कोणता करा म्हटलेला आहे, कंटेंट विथ कॅप्शन, तर याच्यातून आपल्याला कंटेंट विथ कॅप्शन नावाचा लेआउट घ्यायचा आहे, घेतलेला आहे, आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। त्यानंतर बघा MS Outlook मध्ये अपॉइंटमेंट लेटर टू ट्रेनिंग सब्जेक्ट आणि कंप्लीटेड स्टेटस साठी टास्क तयार करा म्हटलेला आहे, तर बघा आपल्याला सब्जेक्ट आणि स्टेटस दिलेला आहे, तर एवढं मिळून आपल्याला टास्क बनवायचा आहे। तर MS Outlook मध्ये टास्क बनवण्यासाठी न्यू आयटम मध्ये जायचं आहे, त्यानंतर इथून टास्क घ्या, टास्क घेतल्यानंतर बघा आपल्याला याच्यातनी सब्जेक्ट विचारलेला असेल तर सब्जेक्टला कॉपी करायचा, इथून अशा प्रकारे कंट्रोल प्लस सी ने सुद्धा कॉपी करू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट यामध्ये टाईप सुद्धा करू शकता। तर मी कॉपी पेस्ट करतो, कंट्रोल प्लस सी ने कॉपी होते आणि कंट्रोल प्लस वी ने पेस्ट होते। त्यानंतर याचं स्टेटस कोणतं दाखवायचं आपल्याला, तर स्टेटसमध्येच जा आणि ज्यातनी कंप्लीटेड स्टेटस दाखवायचं आहे इथून अशा प्रकारे, आणि त्यानंतर सेव्ह अँड क्लोज करायचं आहे आणि नंतर सबमिट करा। त्यानंतर बघा खालील माहितीअनुसार नवीन कॉन्टॅक्ट तयार करा म्हटलेलं आहे, नाव दिलेलं आहे आणि कंपनीचं नाव मिळून आपल्याला एक नवीन कॉन्टॅक्ट बनवायचा आहे, तर त्यासाठी न्यू आयटममध्ये जा, कॉन्टॅक्ट घ्यायचा आहे आणि कॉन्टॅक्ट घेतल्यानंतर बघा आपल्याला यामध्ये जेवढी माहिती दिली असेल तेवढी माहिती कॉपी करून घ्या आणि याच्यामध्ये आपल्याला फिलअप करायचं आहे, सेम जे आहे तेच फिलअप करा। कंपनीचं नावसुद्धा इथं दिलेलं आहे तर कंपनीचं नाव कॉपी करा आणि कंपनीच्या समोर कंपनीचं नाव टाकायचं आहे अशा प्रकारे टाका, त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। त्यानंतर www.google.com या वेबसाईटवर जा म्हणते आणि मुंबई युनिव्हर्सिटी सर्च करा म्हटलेलं आहे, तर बघा आपल्याला गुगल या वेबसाईटवर जाऊन मुंबई युनिव्हर्सिटी सर्च करायचं आहे, तर त्यासाठी बघा तर याचं उत्तर बघा 3 नंबरवर आहे, 3 नंबरवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। त्यानंतर दिलेल्या ब्राउझरमध्ये www.google.com वर क्रिकेट सर्च करा म्हटलेलं आहे, तर आता या दिलेल्या ब्राउझरवर आपल्याला गुगलवर जायचं आहे आणि गुगलवर जाऊन आपल्याला बघा हे सर्च करा म्हटलेलं आहे, तर पहिले पाहून घ्या। तर याचं उत्तर बघा पहिलेच आहे, तर अशा प्रकारे आपलं लेवल 1 पूर्ण कंप्लीट झालेलं आहे सोडवून। त्यानंतर बघा आपल्याला मीडियम प्रकारचे क्वेश्चन सोडवायचे आहे, तर पहिले आपण ऑब्जेक्टिव सोडून घेणार आहोत, तर ऑब्जेक्टिववर क्लिक करा। पहिला क्वेश्चन पहा, एंड यूजर सॉफ्टवेअर म्हणून वर्णन करता येईल असा सॉफ्टवेअरचा प्रकार ओळखा म्हटलेला आहे, तर एंड यूजर सॉफ्टवेअर म्हणजेच आपल्या याचं उत्तर आहे बघा ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर। 0 ते 9 पर्यंत लेवल असलेल्या कीजना म्हणतात म्हटलेलं आहे, तर त्याला आपण न्यूमरिक कीज म्हटल्या जाते। माऊस व ट्रॅकबॉल यांची कार्य वेगवेगळे आहे म्हटलेलं आहे, तर चूक आहे एकच आहे। यूजर वापरू शकणारे सर्च इंजिन खाली दर्शवलेले आहे, हे यूजरला निनावीपणे शोधण्याची परवानगी देते, खालीलपैकी कोणते यूजरला हे करण्यास अनुमती देते म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर आहे बघा डग डग गो। माहितीमध्ये एक्सेस मिळवण्यासाठी हार्डवेअरची सेटिंग बदलण्यासाठी व त्यात साठवलेली माहिती शोधण्यासाठी ऑनलाईन हेल्प मिळवण्यासाठी आणि कम्प्युटर शटडाऊन करण्यासाठी डॅजच्या आज्ञावली प्रदर्शित करतो म्हटलेला आहे, तर कोण प्रदर्शित करते सर्व गोष्टी, स्टार्ट बटन आहे याचं उत्तर। पुढीलपैकी कोणते पोर्टेबल स्टोरेज उपकरण आहे म्हटलेलं आहे, तर पोर्टेबल स्टोरेज उपकरण हे डिजिटल वर्सटाईल डिस्क आहे। लेवल 2 मधलं आपलं ऑब्जेक्टिव झालेलं आहे, त्यानंतर आपल्याला लेवल 2 मधलं प्रॅक्टिकल सोडवायचं आहे। त्यानंतर बघा सपोर्टमधल्या होममधल्या इंडेक्समधल्या इंट्रोडक्शन फाईलचे ॲट्रिब्यूट बदला आणि रीड ओनली करा म्हटलेलं आहे, आता आपल्याला रीड ओनली 2 प्रकारचे ॲट्रिब्यूट विचारले जाते, तर बघा सपोर्टमध्ये जा, होममध्ये जायचं आहे, इंडेक्समध्ये जा आणि बघा या फाईलचा ॲट्रिब्यूट आपल्याला चेंज करायचा आहे, एक हिडन आहे आणि एक रीड ओनली आहे, तर या 2 पैकी आपल्याला कोणते एक घेता येते, तर राईट क्लिक करा या फाईलवर, त्यानंतर प्रॉपर्टीजवर जायचं आहे आणि प्रॉपर्टीजवर गेल्यानंतर बघा इथे ॲट्रिब्यूट दिलेला आहे,
रीड ओनली आहे आणि हिडन आहे. आपल्याला कोणतं घ्यायचं आहे, रीड ओनली, तर रीड ओनलीवर क्लिक करा. त्यानंतर अप्लाय करायचं आहे, त्यानंतर ओके करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा, सपोर्ट फोल्डरमधील ट्रीज फाईलचे एट्रिब्यूट बदलून रीड ओनली करा म्हटलेलं आहे. कशातून म्हटलेलं आहे, सपोर्ट फोल्डरमधील. तर सपोर्ट फोल्डरमध्ये जा, ट्रीज फाईलला सिलेक्शन करायचं आहे, राईट क्लिक करा. त्यानंतर इथे प्रॉपर्टीजमध्ये जायचं आहे, खाली ॲट्रिब्यूट दिलेलं आहे आणि कोणतं करा म्हटलेलं आहे, रीड ओनली, तर रीड ओनलीवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर अप्लाय करा आणि त्यानंतर ओके करून आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा, सपोर्ट फोल्डरमधून सर्व ग्राफिक्स फाईल सपोर्टमधल्या, होममधल्या, इंडेक्समधल्या ग्राफिक्स फोल्डरमध्ये कॉपी करा म्हटलेलं आहे. तर कशातून म्हटलेलं आहे, सपोर्ट फोल्डरमधून. तर सपोर्ट फोल्डरमध्ये जा, त्यानंतर सर्व ग्राफिक्स फाईल म्हटलेलं आहे, तर सर्व ग्राफिक फाईलचं एक्सटेन्शन बघा GIF आहे. तर यामध्ये बघा, दोन प्रकारच्या ग्राफिक्स फाईल दिलेल्या आहे, तर तुम्हाला याला सिलेक्शन करायचं आहे, सिलेक्शन करा. त्यानंतर याला कॉपी करा म्हटलेलं आहे, तर याच्यावर राईट क्लिक करायचं आहे आणि इथून कॉपी करून घ्या. आणि कशात पेस्ट करायचं आहे, यामध्ये दिलेल्या याच्यातनी ग्राफिक्स फोल्डरमध्ये. तर सपोर्टमध्ये जायचं आहे, इंडेक्समध्ये जा, होममध्ये जाऊन इंडेक्समध्ये जायचं आहे, त्यानंतर ग्राफिक्समध्ये त्याला पेस्ट करायचं आहे. जाऊन केलेला पेस्ट आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमधील सर्व स्पेलिंग आणि व्याकरणाच्या चुका तपासा म्हणते आणि सुधारा म्हटलेला आहे. तर आपल्याला व्याकरणाच्या चुका तपासायच्या आहे आणि त्यानंतर त्याला चेकसुद्धा करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला मेलिंग रिव्ह्यू टॅबमध्ये जायचं आहे. रिव्ह्यू टॅबमध्ये गेल्यानंतर बघा, इथे प्रूफिंगच्या ग्रुपमध्ये स्पेलिंग अँड ग्रामरमध्ये जायचं आहे. याच्यामध्ये गेल्यानंतर बघा, आपल्याला जे जे शब्द चुकीचे आहेत ते रेड कलरने इथे शो होत आहे आपल्याला. तर बघा, इथेही तुम्हाला ते दाखवत आहे का याच्यामध्ये काय फरक पडलेला आहे. तर बघा, इथे सजेशन आपल्याला हे दिलेला एलिमेंट हा शब्द अशा प्रकारे आहे. तर बघा, याच्यातने वेगळा आहे, तर याच्यावर एक सिंगल क्लिक करा म्हणजे तो शब्द तिथे रिप्लेस झालेला आहे. त्यानंतर फायनान्सिंगमध्ये सुद्धा चुका आहे, तर याच्यावर क्लिक करा. बघा, आपला फायनान्सिंग शब्दसुद्धा करेक्ट झालेला आहे आणि याच्यामध्ये बघा, एकापेक्षा जास्त स्पेस आलेला आहे म्हणून याच्यावरसुद्धा एक सिंगल क्लिक करा, ते सुद्धा करेक्ट झालेलं आहे. त्यानंतर याच्यावरसुद्धा क्लिक करायचं. अशा प्रकारे आपले सर्व मिस्टेक वगैरे दूर झालेले आहे. त्यानंतर ओके करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा, दिलेल्या एम एस वर्ड डॉक्युमेंटमध्ये 5 रोज आणि 2 कॉलम असलेलं टेबल समाविष्ट करा म्हणते आणि संपूर्ण टेबलच्या पार्श्वभूमीचा रंग बदलून ग्रीन करा म्हटलेला आहे. तर आपल्याला 5 रोज आणि 2 कॉलम असलेलं टेबल घ्यायचं आहे. तर इन्सर्ट टॅबमध्ये जा, टेबलमध्ये जायचं आहे, इन्सर्ट टेबलमध्ये जा आणि बघा, यात नाही नंबर ऑफ रोजमध्ये किती दिलेलं आहे 5 आणि नंबर ऑफ कॉलममध्ये किती दिलेलं आहे 2. तर नंबर ऑफ कॉलममध्ये 2 टाका अशा प्रकारे. आणि नंबर ऑफ रोमध्ये किती सांगितलेलं आहे, 5 रोज म्हटलेलं आहे, तर 5 रोज करायचे इथे आणि त्यानंतर ओके करा. बघा, एक टेबल इथं आलेला आहे आणि त्याच्या संपूर्ण टेबलचा बॅकग्राऊंड कलर आपल्याला कोणता करायचा आहे, ग्रीन करायचा आहे. तर टेबलच्या मागचा कलर चेंज करण्यासाठी पहिले पूर्ण या टेबलला क्लिक करा, इथे सिलेक्शन केलं आपण. त्यानंतर इथे डिझाईन टॅब येईल, त्याच्यामध्ये जाऊन आपल्याला शेडिंगमध्ये जायचं आहे आणि शेडिंगमधून आपल्याला जो कलर सांगितला असेल तो कलर याच्यामधून घ्यायचा आहे. ग्रीन सांगितलेला आहे, ग्रीन घ्या आणि नंतर आपलं उत्तर चेक करा किंवा सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा, दिलेल्या डॉक्युमेंटला लाईट ग्रीन पेज कलर अप्लाय करायचा आहे. तर बघा, आपल्याला या पेजला लाईट ग्रीन पेज कलर द्यायचा आहे. तर पेज कलर देण्यासाठी डिझाईन टॅबमध्ये जायचं आहे. इथं पेज कलर आहे आणि कोणता कलर द्यायचा आहे, लाईट ग्रीन म्हटलेला आहे, तर इथं बघा लाईट ग्रीन नावाचा कलर दिलेला आहे, तो अप्लाय करायचा आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर बघा, रिप्लेसचा क्वेश्चन आलेला आहे. रिप्लेस ऑल ऑप्शनचा उपयोग करून सर्व BA BA रिप्लेस करा म्हटलेला आहे. तर सगळ्या याच्यातून म्हणत आहे, तर पूर्ण शीटला इथून सिलेक्शन करा. त्यानंतर फायनान्स सिलेक्टमध्ये जायचं आहे आणि इथून रिप्लेसचा ऑप्शन्स घ्या. आणि रिप्लेसचा ऑप्शन घेतल्यानंतर बघा, B.A. आहे, तर पहिले याच्यातनी B.A. टाईप करायचं आहे. सर्व कॅपिटलमध्ये आहे तर कॅपिटलमध्ये करा आणि त्या ठिकाणी बघा, आपल्याला कोणता शब्द द्यायचा आहे तो शब्द खाली आपल्याला टाईप करा अशा प्रकारे. त्यानंतर रिप्लेस ऑल करायचं आहे, त्यानंतर ओके करा, याला क्लोज करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे.
त्यानंतर बघा कॉलम ई एज हा ए टू झेड म्हणजे स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट ऑर्डरमध्ये सॉर्ट करून एक्सेल डेटा अरेंज करा म्हटलेला आहे. तर कोणता म्हटलेला आहे? कॉलम ई म्हटलेला आहे. तर कॉलम ईला सिलेक्शन करायचं अशा प्रकारे. पहिले पाहून घ्या एज कुठून सुरुवात होत आहे. तर बघा इथे हेडिंग दिलेला एज आणि त्याची सुरुवात बघा 39 पासून होत आहे. तर आपल्याला 39 पासूनच सिलेक्शन करत जायचं आहे. तर बघा अशा प्रकारे पूर्ण जेवढे एज दिलेले आहे सगळे सिलेक्शन करून घ्या. अशा प्रकारे सिलेक्शन करून घेतलं त्यानंतर एडिटिंगच्या ग्रुपमध्ये जा. सॉर्ट अँड फिल्टरमध्ये जायचं आहे आणि ज्यातनी स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट ऑर्डरमध्ये म्हटलेलं आहे तर पहिलंच ऑप्शन्स आहे त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर याला सॉर्ट करायचं आहे इथून. ठीक आहे, अशा प्रकारे सॉर्ट झालेलं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर बघा दिलेल्या प्रेझेंटेशन नोट्स मास्टर व्ह्यूमध्ये डिस्प्ले करा म्हटलेलं आहे. तर बघा हे प्रेझेंटेशन आपल्याला नोट मास्टर व्ह्यूमध्ये व्ह्यू करायचं आहे तर त्यासाठी व्ह्यू टॅबमध्ये जायचं आहे आणि यातून जे सांगितलं असेल तोच व्ह्यू घ्यायचा आहे इथून आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर बघा दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये पहिल्या स्लाईडमध्ये क्यूब 3D ऑब्जेक्ट इन्सर्ट करा म्हटलेलं आहे. तर पहिल्या स्लाईडमध्ये आपल्याला क्यूब घ्यायचा आहे तर इन्सर्ट टॅबमध्ये जा, शेपमध्ये जायचं आहे आणि त्यानंतर याच्यातून बघा क्यूब घ्यायचा इथून आहे क्यूब, इथे ड्रॅग करून काढायचा आहे. आता इथे क्यूब काढल्यानंतर त्याला 3D कन्वर्ट करायचं आहे तर त्यासाठी शेप इफेक्टमध्ये जा आणि त्यानंतर इथे 3D रोटेशनमध्ये जायचं आहे आणि यातून कोणतेही रोटेशन घेतलं तरी चालेल आणि नंतर सबमिट करा. त्यानंतर दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये फुटरमध्ये जंगल थीम टेक्स्ट टाईप करा आणि सर्व स्लाईडला अप्लाय करा म्हटलेलं आहे. तर आपल्याला हेडर आणि फुटर टाकायचं आहे तर त्यासाठी बघा इन्सर्ट टॅबमध्ये जा. त्यानंतर इथे टेक्स्टच्या ग्रुपमध्ये हेडर आणि फुटर दिलेलं आहे त्यामध्ये जायचं आहे. इथं फुटरला चालू करा आणि त्यामध्ये जे नाव दिलं असेल त्या नावाला कॉपी करायचं आहे आणि याच्यामध्ये ते पेस्ट करायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर अप्लाय करा, सॉरी अप्लाय टू ऑल करायचं आहे कारण सर्वांना म्हटलेलं आहे म्हणून अप्लाय टू ऑल करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा खालील माहितीअनुसार नवीन कॉन्टॅक्ट तयार करा म्हणते. नाव दिलेलं आहे, कंपनीचं नाव आहे आणि जॉब टायटल आहे. सगळ्या मिळून आपल्याला एक कॉन्टॅक्ट बनवायचा आहे तर त्यासाठी न्यू आयटममध्ये जा. इथून कॉन्टॅक्ट घ्यायचा आहे. कॉन्टॅक्ट घेतल्यानंतर बघा इथे यातनी फुल नेम दिलेला आहे तर फुल नेमला कॉपी करून घ्या Ctrl+C आणि फुल नेमच्या जागी फुल नेम टाका. त्यानंतर कंपनीचं नावसुद्धा दिलेलं आहे तर कंपनीचं नावसुद्धा कॉपी करा आणि कंपनीच्या पुढं कंपनीचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर याच्यातनी जॉब टायटल दिलेलं आहे तर जॉब टायटललासुद्धा कॉपी करायचं आहे आणि जॉब टायटलच्या पुढं जॉब टायटल टाका. अशा प्रकारे टाकलेलं आहे. त्यानंतर सेव आणि क्लोज करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर बघा दिलेल्या ब्राउझरमध्ये फेवरेट लिस्टमधून ऑनलाईन बुक्स लिंक ओपन करा म्हटलेलं आहे. तर बघा आपल्याला फेवरेट लिस्टमधून ऑनलाईन बुक लिंक ओपन करायची आहे. त्याचं उत्तर 3 नंबरला आहे. त्यानंतर बघा www.mapsworld.com वेब पेज ओपन करा आणि ते तुमच्या फेवरेट लिस्टमध्ये ॲड करा म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा 3 नंबरलाच आहे. अशा प्रकारे करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा. तर आपलं पूर्ण मीडियम लेवल झालेलं आहे 2 नंबरचं. त्यानंतर आपल्याला शेवटचं लेवल सोडवायचं आहे. तर पहिले ऑब्जेक्टिव्ह आहे सिस्टीम बोर्ड हा सिस्टीमच्या सर्व भागांना आणि कॉम्पोनेंटना जोडतो. इनपुट व आउटपुट डिवाइसना सिस्टीम युनिटशी कम्युनिकेट करणे शक्य करतो म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर बघा मायक्रो प्रोसेसरचे 2 पायाभूत कॉम्पोनेंट असतात म्हटलेलं आहे. तर हे कोणते आहे बघा? तर यापैकी सर्व आहे. ऑपरेटिंग सिस्टीमचे पुढीलपैकी कोणते कार्य आहे म्हटलेलं आहे. तर ऑपरेटिंग सिस्टीमचे बघा सर्वच आहे. तर आपलं ऑब्जेक्टिव्ह झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला प्रॅक्टिकल सोडवायचं आहे. दिलेल्या फोल्डरमध्ये माय अल्बम राईल फाईल शोधा म्हणते आणि सेंड टू ऑप्शनचा वापर करून ही फाईल डॉक्युमेंट फोल्डरमध्ये पाठवा म्हटलेला आहे.
तर बघा इथे माय अल्बम रॉ फाईल दिलेली आहे, याला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे, सेंड टू ऑप्शन्स घ्या आणि कुठे पाठवायचं आहे डॉक्युमेंटमध्ये, तर डॉक्युमेंटवर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये कीबोर्ड या शब्दाला हायपरलिंक इन्सर्ट करा आणि ती www.yahoo.com या वेब पेजला लिंक करा म्हटलेलं आहे. तर बघा कीबोर्ड या शब्दावर डबल क्लिक करा म्हणजे तेवढा शब्द सिलेक्शन होईल आपला. त्यानंतर इन्सर्ट यावर जायचं आहे आणि लिंकच्या ग्रुपमध्ये जाऊन इथून लिंक घ्यायची आहे. लिंकमध्ये गेल्यानंतर बघा इथे ॲड्रेस दिलेला आहे बॉक्स, त्या ॲड्रेसच्या बॉक्समध्ये बघा ही लिंक कॉपी करा, Ctrl+3 आणि याच्यामध्ये ते पेस्ट करायची आहे किंवा तुम्ही डायरेक्ट टाईपसुद्धा करू शकता. त्यानंतर ओके करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर बघा सर्व विद्यार्थ्यांचे टोटल मार्क कॉलम एलमध्ये कॅल्क्युलेट करा म्हणते आणि इफ फंक्शनचा उपयोग करून एकूण मार्क 600 पेक्षा कमी असेल तर गुड आणि 600 किंवा त्यापेक्षा जास्त मार्क असेल तर व्हेरी गुड असा रिमार्क द्या म्हटलेला आहे. तर अशा प्रकारचा क्वेश्चन्स आल्यानंतर बघा पहिले म्हटलेलं आहे टोटल काढा, तर टोटल कशाप्रकारे काढायचं बघा, टोटलच्या सेलमध्ये क्लिक करा, त्यानंतर इथून आयटीओ सम जरी घेतला तरी चालेल किंवा याच्यामध्ये जाऊन आपल्याला सम जरी घेतला तरी चालेल किंवा फॉर्म्युल्यामध्ये जायचं आहे आणि ते आयटीओ सममध्ये जाऊन आपल्याला इथूनही सम घेतला तरी चालेल, ठीक आहे. तर अशा कोणत्याही प्रकारे घेतला तरी चालेल. त्यानंतर पूर्ण सब्जेक्टचे मार्क जेवढे आहे तेवढे सब्जेक्टच्या मार्कला सिलेक्शन करा आणि एक एंटर करायचं आहे. तर बघा पहिल्या विद्यार्थ्याचं टोटल निघालेलं आहे. आता बाकीचे सर्वांचं काढण्यासाठी बघा सिम्पल इथे कोणत्यातनी कर्सर ठेवा या ठिकाणी, त्यानंतर अशा प्रकारचा कर्सर येऊ द्यायचा आहे आणि क्लिक करून खाली अशा प्रकारे ओढायचं आहे त्याला. निघालं सर्वांचं, त्यानंतर आपल्याला इफ फंक्शन वापरायचं आहे. कशातनी म्हटलेलं आहे रिमार्कमध्ये, रिमार्क काढायचा आपल्याला, तर इफ फंक्शन इथे क्लिक करायचं आहे. क्लिक केलेलं आहे आपण, त्यानंतर इथे बरोबरचं चिन्ह घ्या, त्यानंतर आय आणि एफ टाईप करायचं आहे आणि शिफ्ट दाबून ओपन ब्रॅकेट घ्या. त्यानंतर बघा पहिलं टोटल घ्यायचं आहे, हे टोटल आपल्याला 600 पेक्षा कमी दाखवायचं आहे, तर 600 पेक्षा कमी दाखवण्यासाठी लेस दॅन टाईप करायचं आहे आणि त्याच्या पुढं 600 टाईप करा. एवढं केलं त्यानंतर कॉमा द्या आणि डबल इन्वर्टेड कॉमातनी कोणता शब्द सांगितलेला आहे 600 पेक्षा कमी असेल तर गुड सांगितलेला आहे, त्याच्यामध्ये गुड टाईप करा आणि डबल इन्वर्टेड कॉमानं ते पूर्ण करायचं आहे. त्यानंतर त्याच्यापेक्षा जास्त जर असेल तर कोणता रिमार्क द्यायचा आहे व्हेरी गुड, तर त्यापेक्षा जास्तसाठी कॉमा द्या, पुन्हा डबल इन्वर्टेड कॉमा द्यायचा आहे आणि याच्यानंतर बघा आपल्याला व्हेरी गुड हे नाव टाईप करायचं आहे. अशा प्रकारे त्यानंतर डबल इन्वर्टेड कॉमा पूर्ण करा आणि त्यानंतर शिफ्ट दाबून ब्रॅकेटसुद्धा पूर्ण करायचं आहे. एवढं करावं लागेल आणि नंतर आपल्या कीबोर्डवरून एक एंटर बटन प्रेस करा. तर बघा 600 पेक्षा पहिलं कमी आहे म्हणून गुड आलेलं आहे. तर अशाच प्रकारे सगळ्यांचं काढायचं आहे, तर कोणत्यातनी अशा प्रकारे कर्सर ठेवा आणि क्लिक करून खाली अशा प्रकारे ओढायचं आहे, तर सर्वच विद्यार्थ्याचं आपल्याला शो होईल. बघा एकच विद्यार्थी 600 पेक्षा जास्त आहे म्हणून त्याचा रिमार्क व्हेरी गुड आलेला आहे, बाकी सर्व कमी आहे. त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतरचा क्वेश्चनचा बघा, दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये ग्लोबल स्टेशनरी सेंटर या हेडिंगला एक हायपरलिंक इन्सर्ट करा आणि ती www.yahoo.com या वेबपेजला जोडा म्हटलेला आहे. तर पुन्हा हायपरलिंकचा क्वेश्चन्स आलेला आहे आपल्याला, कशाला द्यायचं आहे त्याला सिलेक्शन करायचं आहे. त्यानंतर इन्सर्ट यावर जा, त्यानंतर लिंकमध्ये जायचं आहे आणि लिंकमध्ये जाऊन बघा या ॲड्रेस बॉक्समध्ये तो ॲड्रेस त्यामध्ये कॉपी पेस्ट करायचा आहे. तर इथून कॉपी केलं मी Ctrl+3 आणि याच्यातनी जाऊन त्याला पेस्ट करा आणि त्यानंतर ओके करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर बघा दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये क्लॉक फ्रॉम क्लॉकवाईज स्लाईड ट्रान्झिशन इफेक्ट सेट करा म्हटलेला आहे. तर आपल्याला क्लॉक फ्रॉम क्लॉकवाईज स्लाईड ट्रान्झिशन इफेक्ट द्यायचा आहे, तर त्यासाठी ट्रान्झिशनमध्ये जायचं आहे, इथून मोरमध्ये जा आणि त्यातून क्लॉक ट्रान्झिशन घ्यायचं आहे आणि त्याचा इफेक्ट कोणता सांगितलेला आहे क्लॉकवाईज, तर याच्यातून क्लॉकवाईज घ्या आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा MS आउटलुकमध्ये दिनांक 2 ऑक्टोबर 2014 VD देशमुख फंक्शन हॉल लोकेशनवर ब्लड डोनेशन कॅम्प सब्जेक्टसाठी इव्हेंट तयार करा म्हटलेला आहे. तर आता इथे इव्हेंटचा क्वेश्चन्स आलेला आहे, तर त्यासाठी आपल्याला न्यू आयटममध्ये जावं लागेल. त्यानंतर इथे अपॉइंटमेंट घ्यायची आहे, अपॉइंटमेंट घेतल्यानंतर बघा इथे ऑल डे इव्हेंटवर क्लिक करायचं आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला जेवढी काही माहिती दिली असेल तेवढी त्यामध्ये फिलअप करायची आहे.
जसं इथं डेट दिलेली आहे तर डेटमध्ये डेट टाका. त्यानंतर इथे सब्जेक्ट दिलेला आहे तर सब्जेक्टला कॉपी करा आणि सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट टाकायचा आहे. त्यानंतर इथे सॉरी हे लोकेशन होतं, लोकेशनमध्ये लोकेशन टाका आणि त्यानंतर सब्जेक्ट दिलेला आहे तर सब्जेक्टला कॉपी करा आणि सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट टाकायचं आहे. अशा प्रकारे सर्व गोष्टी टाकायच्या आहे. त्यानंतर सेव आणि क्लोज करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. आणि या क्वेश्चनचा बघा शेवटचा प्रश्न आपण सोडवायचा आहे. दिलेल्या वेबपेजमध्ये माय मेल ॲट द रेट हॉटमेल डॉट कॉम ईमेल आणि 1 2 3 4 5 7 8 पासवर्ड वापरून लॉग इन करा म्हटलेलं आहे किंवा साईन इन करा म्हटलेलं आहे. तर त्यासाठी बघा त्याचं उत्तर 2 नंबरला आहे आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या सर्व क्वेश्चन सोडवून झालेले आहे आणि आता आपल्याला बघायचं आहे का आपले किती क्वेश्चन चुकलेले आहे आणि किती क्वेश्चन बरोबर आलेले आहे. तर त्यासाठी बघा इथे एंड एक्झामिनेशनवर क्लिक करा. आपले सर्व क्वेश्चन सोडवून झाल्यानंतर अजूनही आपल्याकडे 27 मिनिटाचं टायमिंग अजून शिल्लक आहे, ते एंड करायचं आहे. त्यानंतर येसवर क्लिक करा, पुन्हा येसवर क्लिक करायचं आहे, पुन्हा येसवर क्लिक करा आणि त्यानंतर आपण पाहू. तर बघा आपल्याला 47 मार्क मिळालेला आहे 50 पैकी. तर यामध्ये बघा एक ऑब्जेक्टिव्हचा चुकलेला आहे आणि 2 प्रॅक्टिकलचे चुकलेले आहे. तर पाहून घेऊ आपण कोणते चुकलेले आहे. तर बघा डिजिटलपासून ॲनालॉगमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला हे नाव होतं म्हटलेलं आहे, तर हे चुकलेलं आहे आपलं. त्यानंतर बघा दिलेलं प्रेझेंटेशन नोट्स मास्टर व्ह्यूमध्ये डिस्प्ले करायचं होतं. आणि आजचा शेवटचा क्वेश्चन चुकलेला होता. तर अशा प्रकारे आपली पूर्ण एक्झाम सोडवून झालेली आहे.